सगळ्या फोर व्हीलर झाल्यानंतर आपली आता टू व्हीलरची बारी. बघा दोन डोंगरांच्या मधून आपली गाडी चालू आणि समोर अथांग असा समुद्र किनारा. तवसा जेट्टीतून 10 किलोमीटर, जयगड 13 किलोमीटर. आपण आता आहोत रत्नागिरीच्या बाजारामध्ये. चुकून इथे घुसलो असं मला वाटतंय. आपण आता सीन असा झाला, आम्ही लाईट चालू कर भाई, चला आताच इथे हॉटेल सुरुचीमध्ये जेवण झालं. वाजले 3:14. आपल्याला जायचं आता तवसाल बोट फेरी, जी आपल्याला जयगडला सोडेल. इथून जवळपास तासाभराच्या अंतरावर आहे. मस्त आमरस पियालो आता, म्हणजे आता कोकणात आमरस आलेलं आहे. हा पोट भरलं, आम्रखंड पण होतं, आमरस पण होता. पुढून आहे राईट, आपल्याला जायचं आतमध्ये. बऱ्यापैकी अंतर पार झालंय. मस्त सुंदर असं गाव, पालशेत काहीतरी गावाचं नाव होतं, एक्झॅक्ट वाचलं नाही पण पालशेतच होतं बहुतेक. गुहागर आपण सोडलंय तसं मागे. टोटल 300 किलोमीटरची राईड झाली आपली, 399.8. फ्युल अप करूया. 400 टाका, 400 400 400. आपण आता पोहोचलोय वेणेश्वरला. इथून हार्डली 16 किलोमीटर आहे तवसा जेट्टी, म्हणजे त्यानंतर आपण जयगडला पोहोचू त्या जेट्टीने. आणि तासाभरात आपण रत्नागिरीत असू. तवसा जेट्टीतून 10 किलोमीटर, जयगड 13 किलोमीटर, म्हणजे जेट्टीमधनं किल्ल्यापर्यंत जरा 3 किलोमीटर असेल तर काहीतरी. चला तर आपण ऑन द वे आहोत. तवसा जेट्टीतून हार्डली 1 किलोमीटर आहे, गणपतीपुळे 23, जयगड 6, सावर्डे तर ह्या साईडला आहे, तिकडे आपल्याला काय जायचं नाही. तवसा जेट्टीला जाऊया, 1 किलोमीटरच आहे. वाजले 4:30. चला आपलं तिकीट तवसा टू जयगड 160 आहे दोन्ही गाड्यांचं. मी माझ्या गाडीचा नंबर नेहमी विसरतो, त्याने उलटं केलं, CB चं BC केलं. आधी मोठ्या गाड्यांना सोडतायत कार्स ना. या फोर व्हीलर झाल्यानंतर आपली आता टू व्हीलरची बारी. कॅप्टन पार्क झाला आपला. चला आता फायनली आपली जेट्टी निघाली आहे, ही शेवटची जेट्टी आपली कॅप्टनची, तवसाल टू जयगड. जयगड आय थिंक समोरच आहे, जो किल्ला दिसतोय तो जयगड किल्लाच असेल बहुतेक. आता तरी गाड्या कमी आहेत,
हार्डली काही मोजणीत का गाड्यात. बोट दिसत आहेत. चला पण आता फायनली जयगडला उतरलो आहे. इथे लाटा जरा जास्तच आहेत. चला जयगडचा किल्ला या साईडला असेल बहुतेक, तर बघूया. मला पण कळलं नाही, मॅप लावतो मी मागे जाऊन. ती जी फॅक्टरी होती ती JSW होती. आणि हा एरिया जो आहे तो बऱ्यापैकी चांगला झाला आहे, कारण मातीचे रोड होते आधी, आता डांबरीकरण प्रॉपर झालं आहे. क्या बात आहे. रत्नागिरीचा आता समुद्रकिनारा सुरू झाला आहे. त्या बाजूला पांढरी वाळू आहे, सुंदर. बीचचं नाव आहे उंडी बीच. आपण आता आहोत उंडी बीचला. सुंदर आहे बघा ना, पांढरी वाळू. समोरती डोंगर रांग पाहूस. सूर्य मावळायला लागलाय. आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन तर घ्यायचंच आहे, त्यानंतर अरे वारे बीचला फटाफट पोचायचं. मला नाही वाटत आपण गणपती पुळेला आतमध्ये जाऊ शकू, तरी बघू आता. शक्य झालं तर जाऊया. तर अरे वारे राहून जर पोचलो आहे तिवरी बंदर. जयगडपासून गणपती पुळेपर्यंत छोटी छोटी अशी गावं लागत जातात. समोर हा तिवरी बंदरचा समुद्र किनारा पूर्णच्या पूर्ण ओपन आहे बघा. क्या बात आहे यार, काहीच नाही. म्हणजे हा रोड आणि तिकडे समुद्र. कोस्टल रूट असाच असतो, असाच असावा. आणि अरे वारे इतका सुंदर बीच कोणता नाही आहे, म्हणजे मी जेवढे पाहिले आहेत. कोस्टल रूटचे सांगतो मी, फार सुंदर बीच आहे. अजून एक असेल तर कुंकेश्वरचा, ज्यावेळी कुंकेश्वरचा जो रोड आपण असा खाली उतरतो ना, त्यावेळी समोरला जो समुद्र किनारा दिसतो तो पण फार सुंदर आहे. पण ह्याचं वेगळंच आहे, जास्त गर्दी नसते बीचवर. तून गणपतीपुळे हार्डली 1 ते 2 किलोमीटर आहे. हा ब्रिज क्रॉस केला की गणपतीपुळे आलो. अरे रे रे कुत्रा, मस्ती चालू आहे. हा गणपतीपुळे बस स्टॉप आहे. ते प्राचीन कोकण सुद्धा आहे बाजूलाच. सगळं आधी येऊन करून गेलोय. आपण पोचलो आता गणपतीपुळेला. हॉटेल श्री सागर. पळव सुसाट आणली हा पळवत एकदम. रोड चांगले आहेत जयगड टू. कशी येते बघ समोर आपल्याला बघत बघत. जयगड टू गणपतीपुळे 20-25 मिनिटात आलो पळत पळत. टू व्हीलरची पार्किंग आतमध्येपर्यंत आहे. आपण आपली
गाडी आतमध्ये लावूया, बॅग पाठीवर टाकूया आणि मग पुढे जाऊया. वाढू तर आपण पोचलोय गणपतीपुळे मंदिराच्या. जी मागे बॅग लावली होती आता ती खांद्यावर घेतली आणि असंच आता दर्शनासाठी चाललो. गर्दी कमी आहे तशी. तरी आज शनिवार आहे, वीकेंड आहे, तरी फटाफट दर्शन घेऊया, अरे वारे बीचवर जाऊया आणि मग कणकवलीला तरळायला निघूया. चला आता आपण आहोत गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर. आता जस्ट दर्शन झालं आपलं गणपती बाप्पाचं. इथून जाऊया थोड्या वेळात अरे वारे बीचला, जो इथून 10 ते 15 मिनिटावर आहे. गणपतीपुळेचं मंदिर तशाच बऱ्यापैकी गर्दी नव्हती आज मंदिरामध्ये, त्यामुळे दर्शन जरा लवकर झालं. समोर जो दिसतोय तो गणपतीपुळेचा बीच आहे. आपल्याला अरे वारेला जायचं नाही तर इथे पण गेलो असतो आपण. चला आपलं आता गणपती बाप्पाचं दर्शन झालंय तर आपण लागतोय अरे वारे बीचला लवकरच. सूर्यास्त सुद्धा होतोय हळूहळू, त्यामुळे आपला जरा फटाफट जावं लागेल बीचवर. खरं जायचा प्लॅन अरे वारे बीचचा होता, पण समोर सनसेट होतोय त्यामुळे इथेच थांबलो आणि टाईमलाच लावले, नाहीतर आम्ही जाईपर्यंत तिकडे सनसेट झालं असतं. कालही चुकलं आहे, आजही चुकेल, त्यामुळे बेटर आहे एक जागा शोधली आणि तिकडे टाईम लॅप्स लावला आणि ते मस्त बसायला सुद्धा जागा आहे. प्रॉपर बसून सनसेट एन्जॉय करूया. बऱ्यापैकी आता सनसेट झाला आहे आणि आता आम्ही अरेवारीला खाली जाऊया बीचवर असं विचार करतो आहे आणि खाली जाऊया थोडा वेळ आणि त्यानंतर मग आपल्या कणकवलीच्या रूटवर निघूया. इथून जवळपास 115 ते 120 किलोमीटर काहीतरी अंतर आहे, म्हणजे 3-3.5 तास तर आपल्याला लागणारच आहे आणि आता अंधार पडणार आहे. सो जास्त मी तुम्हाला काही दाखवू शकणार नाही आणि गोप्रोमध्येही तसं अंधारामध्ये चांगला येत नाही शूट. तर चला आपण पण सनसेट बऱ्यापैकी एन्जॉय केलं. बघू आपल्याला थोडं खाली जायला मिळतं आहे का. ॲक्च्युली आम्ही टाईम लॅप्स लावला त्यामुळे थोडं जाताना आलं आणि आम्हाला टाईम लॅप्स हवा होता. अरे आणि वारे हे गणपतीपुळेच्या जवळपास इथून गाव आहे काय आलं इथे. चल बघा दोन डोंगरांच्या मधून आपली गाडी चालू आणि समोर अथांग असा समुद्र किनारा. क्या बात है, ये व्यू है भाई, ये व्यू है. क्या एक समुद्र किनारा आहे बघा. थोड्यासाठी चुकलो आपण, केवढा आहे बघा समुद्र किनारा. हाच मी म्हणत होतो अरे वारे बीचचा जो समुद्र किनारा आहे ना एक नंबर आहे व्ह्यू. जी दोन डोंगरांच्या मधून अशी आपण बाहेर पडतो आणि समोर अरे वारे बीच. तर आता आपण जातो आहे तो सुद्धा कोस्टल रूटच आहे, म्हणजे बघा रत्नागिरीचा आपण आतला रूट न घेता पूर्णगड वगैरे करत आपण जातो आहे. कसे पावसवरनं जाणार आहे, पावस पूर्णगड कसे आडिवरे
असं करत आपण खारेपाटणला बाहेर पडू. चला, तसा काळोख झालाय बऱ्यापैकी. समोर चांदू बाबा दिसतोय, चांदू मामा, त्यांना नाश्ता केला जस्ट, आता मग निघतोय. थोडा उशीर झालाच आहे, 8 वाजले जवळपास. निघता निघता चल, पूर्ण काळा कुठं अंधार आहे तसंही. आपण आता आहोत रत्नागिरीच्या बाजारामध्ये. चुकून इथे घुसलो असं मला वाटतंय. आपण आपल्याला भाटे बीचला जायचं आहे आणि तिथून सरळ सरळ जाणार आहोत. चला, हा रत्नागिरीचा बाजार आहे. पतित पावन मंदिर जर तुम्हाला माहिती असेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, तिथेच हे आहे. आणि ते आय थिंक हे कोणाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. जय श्रीराम, हनुमानाचं मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमानाचं. ट्रॅफिक बघा काय. मला भाटे बीचला जायचं आहे. ॲक्च्युली बाहेरनं मागून रूट होता, तो चुकला, त्यामुळे आता अशा ट्रॅफिकमध्ये यायला लागतं. ठीक आहे, तर पण आहोत रत्नागिरीच्या सर्कलला. हे मागे कलेक्टर ऑफिस आहे. इथून आपल्याला आता भाटे बीचला जायचं आहे. भाटे बीचवरनं पावस पूर्णगड करत आपण आतल्या रूटने जाणार आहोत, कसेही वगैरे ते करत. आपण आता पोचलोय पावसला. बरोबर, इथेच ते मंदिर आहे. पुढे स्वामी स्वरूपानंद मंदिर. आपण आता आहोत पूर्णगडच्या जवळपास. हा सगळा परिसर मी तुम्हाला येताना दाखवीनच. तुम कसेही पण थोडं हो, पण कसे रात को क्या दिखेगा. रात कल नहीं आते, आते वक्त ये रूट से आएंगे और फिर रत्नागिरी से बाहर हाथकंबा से होके सीधा सीधा जाएंगे. हाँ, आता अपन कशेईला पोचतोय. 5 किलोमीटर आहे इथून कशेई. अजून 77 किलोमीटर बाकी आहे, 77. 1 तास 21 मिनिटं दाखवत आहे अंतर रस्ता. आपण आता आडिवरेला पोचलो आहे. थोडा उशीर झाला, नाहीतर आपण मातेचं दर्शन घेऊन पुढे गेलो असतो. आम्ही मोस्टली दरवर्षी ज्यावेळी रत्नागिरीला येतो त्यावेळी लावण्याने मी नेहमी जातोच दर्शनासाठी. आता सीन असा झाला, आम्ही लाईट चालू कर भाई. कुठेतरी त्याला लागलंय. त्याला हात लावणं पण बरं नाहीये. आऊल नाही रे, जरा बाजू बाजू पिचे आग्या आग्या. जिवंत आहे तो, पण त्याला लागलंय. अरे यार, छाती पे फटाक से लगा रे मेरे. नहीं, मेरे को नहीं लगा, उसको ना ये लगा रहेगा. ऐसा लग के तुम्हारे ऊपर आया. हाँ, यहाँ पे देखो. अरे इस पे पर था उसका. पक्षी पक्षी का इधर लागला तो मधी. पक्षी पक्षी हो होते. हाँ,
हो तेच, आणि अंधारात आहे तो समोर न आला अचानक. हो तेच. हो जिवंत तर आहेच. हाय मानेला लागले. हो तेच. त्या पक्ष्याला बाजूला ठेवून त्याच्या अंगावर थोडं पाणी टाकलं. तो घाबरला होता त्यामुळे तो उडत नव्हता, कारण पक्ष्यांना रात्रीचं जास्त काही दिसत नाही त्यामुळे ते अचानक तुमच्या गाडीच्या लाईटसमोर येतात. तर मित्र हो, रात्री ड्राईव्ह करत असाल तर थोडं त्याची काळजी घ्या तुम्ही, अशा गोष्टी होत असतात. आपण आता राजापूरला पोचलो आहे. इथे हॉटेल मनपसंत आहे, तिकडे जेवण करूया. छोटीशी खाना वळतो तिकडे. आता जेवणासाठी थांबतो. चपात्याने भाजीच घेतली, असायला घेतला नाही. ते खाऊन आपण पुढे आपल्या प्रवासात. आता वाजलेत रात्रीचे 10:15. पोचायला आपल्याला अजून एक पाऊन तास लागेल, म्हणजे 11-11:30 आपण घरी असतो. चला आता आपलं जेवण झालंय तर निघूया आपण घरी. अजून 40 किलोमीटर बाकी आहे. आपण आता कनेक्ट झालो मुंबई गोवा हायवेला. राजापुरातून एंटर केलं आहे आपण आता. आणि इथून आता सुसाट रस्ता आहे खारेपाटणला, त्याच्यात पोचलो आहे आपण. जर असा रोड जर पूर्ण कोकणात झाला ना, आपले किती तास वाचतील ना ते सांगू नाही शकत आपण. वळणदार रस्ते आहेत पण खड्डा मला आढळला नाही अजून तरी. फायनली आपण पोचलो आहे तयरे नाक्याला. तयरेमध्ये इथून उजरम जे माझं गाव आहे ते हार्डली, आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30. बापरे स्पीड ब्रेकर बघा केवढा आहे. मला आठवतात लहानपणीचे रस्ते, लहानपणी हा ब्रिजच नव्हता. सो इथे नेहमी ट्राफिक असायचा. इथे बाजार मंडई होती, मच्छी मार्केट वगैरे सगळं ना मच्छीचं इथे लागायचं. ढोरं वगैरे फिरत असायची इथे. ही माझी या रस्त्याची आठवण, म्हणजे मी शाळेत असतानाचं सांगतोय तुम्हाला. कासारडे आहे हे, आणि आपल्याला इथून मागे टर्न घ्यायचं. असं आय थिंक पुढे आहे थोडं. आपल्याला विजयदुर्ग रोडला जायचं आहे. हा जो रोड जातो आमचा, हा विजयदुर्ग रोड. इथून सरळ तुम्ही जर गेलात ना तर विजयदुर्ग किल्ल्याला पोचता तुम्ही. सामसूम रस्ता एकदम, कारण रात्री कोण येत नाही. ते बघा आली ओझरमची पार्टी. पुढे तुम्ही सरळ गेला तर विजयदुर्गला पोचाल. ही आपली ओझरमची पार्टी. ओझरम आमच्या वाडीचं नाव आहे पिंपळवाडी. पिंपळवाडी दिसतंय का? हो, ही आमची वाडी पिंपळवाडी. इथून आपल्याला जायचं आतमध्ये. छोटा रस्ता आहे, सिमेंटचा बनवला बहुतेक वाटतं. आता ह्या रोडने जायचं आहे. मी आलो त्यावेळी पण अशी चालत होती, आता पण अशीच आहे. बाप रे बाप, पण आता बरा आहे रोड, बरा मोठा केलाय. तुन येईल आपली गाडी. कॅप्टन इथे पावसाळ्यात अडकला होता पण आता येईल. चला रस्ता क्लिअर, आलं आपलं घर. हे बघा आमची आजी.
हा ये मित्र मित्र तो झोपली नाही तू? हा ठीक आहे चाल. आलो हा फिर आपल्यासाठी आजी जागी होती, पप्पाने फोन केला होता मी येतोय म्हणून. चला आपली राईड झाली आजची 266. आता मी जरा फ्रेश होतो. कॅप्टनने तर किती कंप्लीट केलेत, कॅप्टनचे 22,000 कंप्लीट झालेत. क्या बात है कॅप्टन, वेल डन.